नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती सराव प्रश्नपत्रिका नंबर 1 पाहिली. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विद्यार्थी मित्रांनो खूप काही छान मार्क आलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला खूप छान मार्क आल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तर अशा करतो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या जे काही सराव प्रश्नपत्रिका यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क येतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही लिंक जी आहे शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, मिलिंद या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कुठला. मिलिंद या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कुठला. पहिलं ऑप्शन आहे भ्रमर, दुसरं आहे आली, तिसरं आहे भुंगा, चौथं आहे मित्रांनो आभी. काय विद्यार्थी मित्र योग्य उत्तर देत आहेत? तर चला विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, स्त्री या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द निवडा. स्त्री या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द निवडा. चला पटकन उत्तर द्या. काही विद्यार्थी मित्र व्यवस्थित उत्तर देत आहेत, काही चुकत आहेत यामध्ये. विद्यार्थी मित्र प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, कारण की मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनवर व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे नाव सर्वांचं घेऊ शकत नाही. फक्त तुमचं ॲन्सर मला दिसतंय. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी स्त्री या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द आहे ऑप्शन नंबर 4. सविता हा शब्द स्त्री या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द आहे. ललना म्हणजे स्त्री होते, वनिता म्हणजे स्त्री आणि अंगना म्हणजे स्त्री. मात्र सविता म्हणजे मित्रांनो, सविता म्हणजे होते सूर्य. सविता म्हणजे होते मित्रांनो सूर्य. सविता म्हणजे काय होते मित्रांनो? सूर्य. तर पहा मित्रांनो, बरेच विद्यार्थी मित्र म्हणतात की सर तुमचे जे काही व्हिडिओ आहेत ते कसे पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या व्हिडिओच्या खाली हॅशटॅग युवराज अकॅडमी, हॅशटॅग युवराज अकॅडमी 24 हे अक्षर आहे मित्रांनो, त्यावर तुम्ही असं क्लिक करा. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. पुरोगामी या शब्दाचा आता आपल्याला गुणाकार म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. वेळ तुमचा चालू झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी मित्र याचं योग्य आन्सर देत आहे. पुरोगामीचा मित्रांनो प्रतिगामी, ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुरोगामीचा होतो प्रतिगामी. पुढे पहा, अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय. तर पहा मित्रांनो, बेसुमार उधळपट्टी करणे, खूप आनंद होणे, नेत्रदीपक यश मिळविणे आणि यापैकी नाही. काही मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बेसुमार उधळपट्टी करणे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे बेसुमार उधळपट्टी करणे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, शुद्ध शब्द ओळखायचा आहे. शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो नैऋत्य, नैऋत्य, नैऋत्य आणि नैऋत्य. तर नैकृत्य. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पहा टाईम चालू झालेला आहे. तर काही मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहे, अभिनंदन त्यांचं. व्यवस्थित अंतर उत्तर या ठिकाणी ते देत आहेत. काही चुकंसुद्धा आहेत, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऑप्शन नंबर 1 नैऋत्य असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन नंबर 1 असणार नैऋत्य या प्रश्नाचं उत्तर. चला मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. 6 नंबरचा प्रश्न मित्रांनो, नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला रिकाम जागा असे म्हणतात. नामापूर्वी जे काही विशेषण येते त्याला काय म्हणतात. चला याचं लवकरात लवकर उत्तर द्या. पहिलं ऑप्शन आहे क्रियाविशेषण, दुसरं आहे अधिवेशन, तिसरं आहे मित्रांनो विधिविशेषण. याचं योग्य उत्तर तुम्ही दिलं असेल, निवडलं असेल तर चला ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. अधिविशेषण, नामाच्या पूर्वी जे काही विशेषण असतं त्याला अधिविशेषण असे म्हणतात. पुढे पहा मित्रांनो, पितांबर या समास ओळखा. तर पितांबर या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. 4 ऑप्शन तुमच्यासमोर आहे, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय मित्र याचं योग्य उत्तर देत आहेत. वा वा, खूप छान. ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्नाचं उत्तर, कर्मधारय समास. ऑप्शन नंबर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन नंबर 4 बहुव्रीही समास. म्हणजे पहा मित्रांनो, पितांबर म्हणजे काय. पिवळे आहे आंबर ज्याचे असा तो. पिवळे आहे आंबर ज्याचे असा तो म्हणजे काय मित्रांनो, बहुब्री समाजाचं उदाहरण आहे. जसे की पहा मित्रांनो, निळकंठ, निळ आहे कंठ ज्याच्या असा तो, शंकर याचे हे उदाहरण आहे, बहुब्री समाजाचे उदाहरण आहे. जसे की मित्रांनो लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांत ज्याची असा तो, म्हणजे काय लक्ष्मीकांत. अशा प्रकारे बहुब्री समाजाचे उदाहरणे असतात. आणि कर्मधारय समाजाचे उदाहरण कसे असतात मित्रांनो, उदाहरणार्थ कमलनयन. कमलनयन म्हणजे मित्रांनो कमळासारखे नयन. म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे पहिलं जे काही नाम असतं ते दुसऱ्या नामाविषयी माहिती सांगतं, त्यावेळेस तो कर्मधारय समास असतो. म्हणजे पितांबर हा बहुव्रीही समास आहे. पुढचा प्रश्न पहा, शिपायांनी चोराला पकडले प्रयोग ओळखा. 3 प्रकारचे प्रयोग आहेत मित्रांनो. शिपायांनी चोराला पकडले प्रयोग ओळखायचा आहे. 4 ऑप्शन तुमच्यासमोर आहे. काही मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत. ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्नाचं उत्तर, कर्मणी प्रयोग. कर्त्याला जर प्रत्यय लागला असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो.
ऑप्शन नंबर एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, सदू बैलाला मारतो अधोरेखित शब्द रिकाम जागा आहे. पहा, सदू बैलाला मारतो, बैलाला या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, तर बैल यामध्ये काय असणार आहे? कर्ता असणार आहे, कर्म असणार आहे, क्रियापद असणार आहे की विशेषण असणार आहे? वा, व्हेरी गुड. काय मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत? जवळपास सर्वच मित्र या ठिकाणी याचं योग्य उत्तर देत आहे. ऑप्शन नंबर दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कर्म. पुढे पहा मित्रांनो, चाचीचे रिकाम जागा विभक्तीचे प्रत्यय आहेत, तर चाचीचे कुठल्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सप्तमी, तृतीया, प्रथमा की यापैकी नाही? वा, याचं सुद्धा उत्तर बरेच मित्र योग्य देत आहेत. तर चाचीचे मित्रांनो चतुर्थी, चाचीचे आहेत मित्रांनो कुठल्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर हे आहेत मित्रांनो षष्ठी विभक्तीचे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणजे षष्ठी विभक्ती प्रत्ययामध्ये नाही, म्हणजे याचं उत्तर काय असणार मित्रांनो? यापैकी नाही. ऑप्शन नंबर चार असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा मित्रांनो, आता इंग्रजी चालू झाली. द क्रॉ ड्रॉप्ड स्टॉप स्टोन्स रिकाम जागा जग. जो काय कावळा आहे तो जगामध्ये काय टाकत आहे मित्रांनो? स्टोन्स म्हणजे दगड टाकत आहे. याचं उत्तर काय असणार? प्रेपोजिशनचा प्रश्न आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांनी आपले प्रेपोजिशनचे व्हिडिओ पाहिले त्यांना हा 100% येणार आहे. काही मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहे, काही चुकंसुद्धा आहेत. ऑप्शन नंबर तीन असणार या प्रश्नाचं उत्तर इनटू. बाहेरून आतमध्ये प्रवेश जर असेल तर मित्रांनो इनटू वापरायचं आहे. ऑप्शन नंबर तीन असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, अँटोनिम सांगायचं आपल्याला कावडीस. कावडीसचं अँटोनिम सांगायचं आहे. कावडीस म्हणजे होतं मित्रांनो भित्रा, तर त्याचं तुम्हाला अँटोनिम सांगायचं आहे. ऑप्शन नंबर दोन असणार या प्रश्नाचं उत्तर कावडीस म्हणजे भित्रा, ब्रॅवा म्हणजे शूर, शूर किंवा धाडसवाना. ऑप्शन नंबर दोन असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, प्लेस वेअर लेदर इज मेड, म्हणजे ज्या ठिकाणी लेदर म्हणजे ज्या ठिकाणी कातडी बनविली जातात त्याला काय म्हणतात? ग्रॅनरी म्हणतात, नर्सरी म्हणतात, आर्सेनल म्हणतात की टेरॉनी असे म्हणतात? तर त्याला टेनरी असे म्हणतात, त्याला टेनरी असे म्हणतात. ऑप्शन नंबर चार असणार या प्रश्नाचं उत्तर. ग्रॅनरी म्हणजे मित्रांनो धान्य साठविण्याची जागा, नर्सरी म्हणजे मित्रांनो बालकाची जे काही शाळा असतील छोट्या मुलांची त्याला नर्सरी म्हणतात, आणि आर्सेनल म्हणजे काय मित्रांनो? वेपन म्हणजे काय मित्रांनो? शास्त्रगार ठेवण्याची जागा, बंदुका, तलवारी, पिस्तोल ठेवण्याची जागा, त्याला आर्सेनल असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, 100th anniversary काय मित्र योग्य उत्तर देत आहे? अभिनंदन त्यांचं, खूप खूप अभिनंदन. वा वा, छान छान, बरेच मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत. तर ऑप्शन नंबर एक असणार या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन नंबर एक असणार या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच मित्रांचं या ठिकाणी उत्तर योग्य आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, I have रिकाम जागा नथिंग स्कूल या ठिकाणी पहा, लर्निंग आणि नन ऑफ दीज या ठिकाणी बरेच मित्र चुकत आहेत, काही थोडेफार आहेत उत्तर योग्य देत आहेत. तर ऑप्शन नंबर दोन असणार या प्रश्नाचं उत्तर लर्नंट. पहा मित्रांनो, हॅव आल्याच्या नंतर कधी व्ही थ्री येत असतं, म्हणजे या ठिकाणी व्ही थ्री फक्त लर्नंट हे व्ही थ्री आहे, म्हणून ऑप्शन नंबर दोन असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, करेक्ट स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी ओळखायचे आहे. करेक्ट स्पेलिंग बरेच मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत, थोडेफार काही चुकत आहेत. तर कमिटीची स्पेलिंग असणार ऑप्शन नंबर एक COMMITTEE ही कमिटीची स्पेलिंग असणार आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, सी हिअर्ड स्टुडंट तसे काय, म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी आता सहसंबंध आपल्याला ओळखायचा आहे. सीप म्हणजे होतं मेंढी, मेंढीच्या कळपाला हिअर्ड असे म्हणतात, तर स्टुडंटच्या म्हणजे समूहाला काय म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. कलेक्टिव्ह नाऊन या ठिकाणी ओळखायचं आहे. चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. काही मित्र या ठिकाणी, बरेच मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत. ऑप्शन नंबर ए क्लास, ऑप्शन नंबर एक असणार या प्रश्नाचं उत्तर. खूप काही मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत. फाइंड ऑड मॅन आउट तर या ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तर सांगायचं आहे. चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत, तर ऑप्शन नंबर चार असणार या प्रश्नाचं उत्तर पुअर मॅन या ठिकाणी असणार या प्रश्नाचं उत्तर. बाकीचे जे आहेत मित्रांनो ऑब्स्ट्रॅक्ट नाव नाही, सर्व जे आहेत ऑब्स्ट्रॅक्ट नाव नाही, मात्र ऑप्शन नंबर चार या ठिकाणी नाही, त्यामुळे वेगळं आहे. पुढे पहा, द न्यूज रिकाम जागा ॲट 7 o'clock एव्हरी डे. द न्यूज रिकाम जागा ॲट 7 o'clock एव्हरी डे. एव्हरी डे असल्याच्या नंतर मित्रांनो वर्तमान काळ असतो, एव्हरी डे असल्याच्या नंतर साधा वर्तमान काळ असतो. मग या ठिकाणी काय येईल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर ऑप्शन नंबर तीन असणार या प्रश्नाचं उत्तर कम्स येणार. ऑप्शन नंबर तीन असणार या प्रश्नाचं उत्तर द न्यू कम्स ॲट 7 o'clock एव्हरी डे. ऑप्शन नंबर तीन असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, लॉर्ड अँड मास्टर वा वा, याचंसुद्धा उत्तर खूप काही मित्र योग्य देत आहेत, काही चुकंसुद्धा आहेत.
लॉर्ड अँड मास्टर. मित्रांनो, तुमचं नाव घेऊ शकत नाही कारण की या ठिकाणी मला दिसत नाही मोबाईलच्या स्क्रीनवर, फक्त उत्तर दिसत आहे, त्याबद्दल सॉरी. लॉर्ड अँड मास्टर, लॉर्ड अँड मास्टर याचं योग्य उत्तर द्यायचं. चला निवडा पटकन. तर झालं ऑप्शन नंबर एक, लॉर्ड अँड मास्टर म्हणजे काय मित्रांनो, हजबंड म्हणजे पती, त्याला लॉर्ड अँड मास्टर असे म्हणतात. पुढे पहा मित्रांनो, बॉसम फ्रेंड, बॉसम फ्रेंड याचं योग्य उत्तर निवडायचं आहे. चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत. ऑप्शन नंबर एक असणार या प्रश्नाचं उत्तर, अॅन इंटिमेट फ्रेंड म्हणजे काय मित्रांनो, जीवलग मित्र. बॉसम फ्रेंड म्हणजे काय मित्रांनो, अॅन इंटिमेट फ्रेंड म्हणजे जीवलग मित्र. ऑप्शन नंबर एक असणार या प्रश्नाचं उत्तर. आता सामान्य ज्ञानचे आपल्याला प्रश्न पाहिजे आहेत, सामान्य ज्ञानचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात. वा वा, याचं सर्वच मित्र जवळपास योग्य उत्तर देत आहे, अभिनंदन सर्वांचं. प्रयत्न करा मित्रांनो, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट आहेत या ठिकाणी. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात, तर लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. लॉर्ड रिपन, लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. तर महात्मा गांधी यांनी मित्रांनो, यांनी मित्रांनो म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक स्थानिक स्वराज्य संस्था असावी याचा अशी संकल्पना त्यांची होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला मित्रांनो पंचायत राज हे नाव सुचवलेलं आहे. प्रश्न येईल, पंचायत राज नाव कोण सुचवलं? पंडित जवाहरलाल नेहरू. तर पंचायत राजची सुरुवात मित्रांनो दोन ऑक्टोंबर या दिवशी, दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजस्थान राज्यामध्ये झालेले, सर्वप्रथम नागौर जिल्ह्यामध्ये, हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये जे काही पंचायत राज आहे तीन स्तरीय आहे. पुढे पहा पुढचा प्रश्न. वा वा, याचं अगोदरच उत्तर मित्रांनी सर्वांनी देत आहेत. पाणी पंचायत या पुस्तकाचे लेखक कोण? व्हेरी व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. चला लवकरात लवकर उत्तर द्या. वा वा, खूप काही मित्र या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. पाणी पंचायत या पुस्तकाचे जे काही लेखक आहेत मित्रांनो, ते आहेत ऑप्शन नंबर तीन विलास साळुंके. ऑप्शन नंबर तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर विलास साळुंके. पाणी पंचायत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विलास साळुंके. ऑप्शन नंबर तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. वा वा, सर्वच मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत. महाराष्ट्रामध्ये रिकाम जागा जिल्हा परिषद आहेत. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत? चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत. वा वा, व्हेरी गुड, छान उत्तर देत आहेत. हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. जिल्हे विचारलं तर जिल्हे आहेत 36 आणि जिल्हा परिषद आहेत मित्रांनो 34. मुंबई शहर म्हणजे बृहन्मुंबई आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्याला जिल्हा परिषद आहेत, कारण की या ठिकाणी ग्रामीण भाग नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की महाराष्ट्रातल्या कुठल्या दोन जिल्ह्याला जिल्हा परिषद आहेत, तर बृहन्मुंबई आणि मुंबई शहर या दोन्ही याला जिल्हा परिषद नाही, दोन जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाही. म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषद आहेत आणि 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कुठला? तर पालघर हा महाराष्ट्रामधला सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे आणि ठाणे जिल्ह्यामधून वेगळा झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणते राज्य चारही बाजूंनी इतर राज्यांच्या भूमीशी वेढलेलं आहे? मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहेत. चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत. असं कुठलं राज्य आहे की जे चारही बाजूंनी त्याला भूमी वेढलेली आहे किंवा चारही बाजूंनी त्याच्या इतर राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? असं म्हणजे असा पण प्रश्न येईल की महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेलं राज्य कुठलं, सेंटर पॉईंटला असलेलं राज्य कुठलं आहे, असा पण प्रश्न येईल. तर ऑप्शन नंबर एक, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी योग्य उत्तर दिले, अभिनंदन अभिनंदन. वा वा, ऑप्शन नंबर एक मध्य प्रदेश असणार या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन नंबर एक. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खूप काही मित्राची या ठिकाणी व्यवस्थितरित्या तयारी झालेली आहे. मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका सराव नंबर एक झाली, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी 90+ मार्क घेतलेले आहेत. काही मित्र आहेत की ज्यांना 70-75 पडले, त्यांनी थोडासा जे काय आपले व्हिडिओ आहेत ते जर व्यवस्थितरित्या जर पाहिले तर त्यांनासुद्धा चांगला स्कोर येऊ शकतो. तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ पहा. कसे पाहिजे तर मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली हॅशटॅग युवराज अकॅडमी 24 ब्ल्यू कलरमध्ये आहे मित्रांनो, त्यावर टच करा, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसतील. सर्व व्हिडिओ पहा, तुम्हालासुद्धा 80-90 मार्क तुम्हाला 100% येतील, म्हणजे तुमचे 45 क्वेश्चन 100% येतील. ज्याही विद्यार्थ्यांना 70-75 क्वेश्चन येत आहेत त्यांनी सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला फायदा होईल, कारण की 9-10 दिवस बाकी आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत.
भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय होतं? व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे. चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत. काही विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत, काही दोनसुद्धा उत्तर देत आहेत भारत संगणक म्हणून. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 सिद्धार्थ. भारतामध्ये निर्माण झालेल्या पहिल्या संगणकाचं नाव होतं मित्रांनो सिद्धार्थ. ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेचा सरनामा रिकाम जागा यांनी लिहिला. तर भारताच्या राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिलेला आहे? चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत. काही मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत. वा वा, व्हेरी गुड. तर ऑप्शन नंबर 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा लिहिलेला आहे. ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, व्हेरी आय एम पी प्रश्न आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांना जर या ठिकाणी थोडंसं व्हिडिओ किंवा जर क्वेश्चन जर अवघड वाटत असतील तर त्यांनी सर्व व्हिडिओ आपले पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हालासुद्धा मार्क व्यवस्थित येतील. कारण की 10-12 दिवस आहेत आणि 10-12 दिवसामध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच करा, म्हणजे तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात या देशात झाली. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कुठल्या देशात झाली? चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर ऑप्शन नंबर 4 बुद्धिबळ या खेळाची सुरुवात भारत या देशामध्ये झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे, भारत या देशामध्ये झाले आहे. 8 नंबरचा प्रश्न पहा, महात्मा गांधीचे समाधीस्थळ रिकाम जागा येथे आहे. महात्मा गांधीचे समाधीस्थळ रिकाम जागा येथे आहे. मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 2 तासाचा वेळ आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जवळपास 50 ते 40 मिनिटामध्ये पूर्ण व्हिडिओ कव्हर करायचा आहे. कारण की मित्रांनो सराव करते वेळेस थोडं आपल्याला फास्ट घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ थांबू शकता आणि तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी वेळ घेऊ शकता. कारण की तुम्हाला 2 तासाचा वेळ आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला 40 किंवा 50 मिनिटामध्ये पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर महात्मा गांधीचे समाधीस्थळ कुठे आहे? ज्याही विद्यार्थी मित्रांनी आपला सकाळचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना याचं उत्तर व्यवस्थितरित्या आलं असेल. तर महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 दिल्ली या ठिकाणी महात्मा गांधीचं समाधीस्थळ आहे. दिल्ली या ठिकाणी महात्मा गांधीचा जन्म गुजरात या राज्यामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, जपान देशाची राजधानी कुठली आहे? जे काही टोकियो ऑलिम्पिक आता सध्या झालेलं आहे जपान देशामध्ये झालं, तर जपानची राजधानी कुठली असा प्रश्न विचारला जाईल. चार ऑप्शन तुमच्या समोर आहे, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर ऑप्शन नंबर 3 टोकियो या हे जपानची राजधानी. जपानची राजधानी कुठली आहे मित्रांनो? टोकियो ही जपानची राजधानी. अमेरिकेची राजधानी कुठली आहे? वॉशिंग्टन. आणि अफगाणिस्तानची जर राजधानी विचारलं तर काबूल. कारण की अफगाणिस्तानवर सध्या कुठल्या अतिरेकी संघटनेने वर्चस्व निर्माण केलेले किंवा सत्ता निर्माण केलेले तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सध्या जी काही दहशतवादी संघटना आहे जी की मित्रांनो सध्या चर्चेत आहे आणि तिने सध्या अफगाणिस्तान हा देश आपल्या कब्ज्यामध्ये घेतलेला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल, हा सुद्धा लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाईल. 10 नंबरचा प्रश्न पहा, भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्या व्हिडिओमधले जर तुम्ही व्हिडिओ जर पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालासुद्धा 45+ 100% स्कोर येईल, ही 100% गॅरंटी आहे मित्रांनो. आपले जेवढे काही व्हिडिओ आहेत इंग्लिशचे आहेत मित्रांनो, मराठीचे आहेत, काही गणिताचे सुद्धा आहेत मित्रांनो, व्हेरी व्हेरी आय एम पी, काही जीकेचे सुद्धा आहेत मित्रांनो. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून जा 100% मित्रांनो. तुम्हाला जर आता 9 ते 10 दिवस तुमच्या हातामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर स्कोर हवा असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही व्हिडिओ ते पहा मित्रांनो. मी जे काही व्हिडिओमध्ये सर्व व्हिडिओमध्ये मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा समाविष्ट त्यामध्ये जे काही घटक समाविष्ट करतो ते पूर्ण महत्त्वाचे असतात. प्रश्नसुद्धा व्यवस्थितरित्या मित्रांनो मी जवळपास प्रश्न काढण्यासाठी 2 ते 2.5 तासाचा कालावधी घेतो, परंतु मित्रांनो जे काही प्रश्न महत्त्वाचे आहेत तेच प्रश्न मी तुमच्यासाठी काढत असतो. कारण की विद्यार्थी मित्रांनो पेपर जर काढायचं म्हटलं जास्तीत जास्त 15 ते 20 किंवा अर्ध्या तासामध्ये काढू शकतो, परंतु मित्रांनो तुम्ही एवढ्या तळमळीने रात्रदिवस अभ्यास करता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हालासुद्धा प्रश्न जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ते समाविष्ट करणं हे माझं कर्तव्य आहे मित्रांनो. त्यामुळे मी मित्रांनो जास्तीत जास्त रिपीट झालेले क्वेश्चनच मी जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तर पहा भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला आहे? तर ऑप्शन नंबर 3 हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असणार आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. पुढे पहा ताडोबा अंधारी, याला ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात आहे? चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कन्फ्यूज करणारे ऑप्शन आहे. वा वा, जास्ती मित्र याचं व्यवस्थित उत्तर देत आहेत मित्रांनो. सर्वच विद्यार्थी मित्र या ठिकाणी जवळपास योग्य उत्तर देत, काही थोडेफार चुकत आहेत मात्र बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत. लवकर लवकर आन्सर येऊ द्या आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा.
तर ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, कुठल्या चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे, ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न घ्या, औरंगाबादचे जुने नाव काय, चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत। वा वा, बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी व्यवस्थित उत्तर देत आहेत, अभिनंदन तुमचं। तर औरंगाबादचे जुने नाव मित्रांनो ऑप्शन नंबर 1 खडकी हे औरंगाबादचे जुने नाव आहे, खडकी हे औरंगाबादचे जुने नाव आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला। काही मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत, काही मुंबई उत्तर देत आहेत, काही बीडसुद्धा देत आहेत, काही अहमदनगर देत आहेत। तर जे विद्यार्थी मित्र अहमदनगर उत्तर देत आहेत त्यांचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर। मुंबई ह्या मित्रांनो महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा। अहमदनगर हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे। आणि मित्रांनो राज्याचं जर विचारलं तर महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळाने भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य आहे मित्रांनो, राजस्थान आहे। पहिला क्रमांक आहे मित्रांनो राजस्थानचा क्षेत्रफळाने, दुसरा क्रमांक आहे मित्रांनो, पहिला आहे राजस्थान, दुसरा आहे मित्रांनो मध्य प्रदेश, तिसरा आहे मित्रांनो महाराष्ट्र, तिसरा काय मित्रांनो महाराष्ट्र। म्हणजे आर एम एम लक्षात ठेवा, आर म्हणजे राजस्थान, एम म्हणजे मध्य प्रदेश आणि एम म्हणजे महाराष्ट्र असा क्रम लागतो। प्रश्न असा पण विचारला जाईल की महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने कितवा क्रमांक लागतो, तर तिसरा क्रमांक लागतो। लोकसंख्येच्या बाबतीत जर विचारलं तर उत्तर प्रदेश हे राज्य सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे आणि महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये। सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कुठले, तर गोवा। पुढचा प्रश्न पहा, जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी किमान वयोमर्यादा किती, यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो। आपले व्हिडिओ पाहून जा, 100% तुम्हाला फायदा होईल। 10 ते 12 दिवस बाकी, सर्व व्हिडिओ वॉच करा, म्हणजे तुम्हाला 45+100% स्कोर येईल याची गॅरंटी आहे मित्रांनो। तर पहा मित्रांनो ऑप्शन नंबर 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। जे विद्यार्थी मित्रांनी 4 उत्तर लिहिलं त्यांचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे। वा वा, बरेच मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत, चांगला स्कोरसुद्धा विद्यार्थी मित्रांचा या ठिकाणी सुद्धा येणार आहे, कारण की मित्रांनो बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत। तर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे जे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर ऑप्शन नंबर 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेलं आहे। गोपाळ गणेश आगरकर यांनी डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक लिहिलेलं आहे ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। आणि लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिले, कोण मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिले। आणि विदा सावरकर यांनी काय कोणता लिहिलेले, तर मित्रांनो विदा सावरकर यांनी मित्रांनो 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिले, हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो 1857 स्वातंत्र्य समर विदा सावरकर। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, साधुपिंड आहे, किडनी आहे, फुफ्फुस आहे की यकृत आहे। बरेच मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत, सर्वच विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत। तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे मित्रांनो, उत्तर तुम्ही निवडलेलं आहे तुमच्या जे काही चॅटमध्ये ते उत्तर दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ऑप्शन नंबर 4 यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। आणि साधुपिंड ही काय, साधुपिंडची विशेषता पहा, साधुपिंड ही आंतस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही स्वरूपाची ग्रंथी आहे। साधुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावतो आणि इन्सुलिन स्रावणे बंद झाल्याच्यानंतर मानवाला डायबिटीज हा रोग होतो। डायबिटीज हा रोग कशामुळे होतो, इन्सुलिनच्या अभावामुळे होतो, आणि इन्सुलिन हे साधुपिंड ग्रंथीमधून स्रावत असतं। पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात पहिला एड्स रुग्ण येथे सापडला, पहिलं ऑप्शन आहे जपान, दुसरं चीन, तिसरं दक्षिण आफ्रिका, 4 नंबरचा अमेरिका। कालच्या जी काही प्रश्नपत्रिका झाली मित्रांनो त्यामध्ये मी विश्लेषण केलं होतं जगातील पहिला एड्स रुग्ण कुठे आढळलेला आहे। तर पहा मित्रांनो ऑप्शन नंबर 4, ज्याही विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर 4 लिहिलं त्यांचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे अमेरिका। बरेच विद्यार्थी मित्रांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे, जगातील सर्वात पहिला एड्स रुग्ण अमेरिका देशामध्ये ऑप्शन नंबर 4 असणार या प्रश्नाचं उत्तर, अमेरिका देशामध्ये आढळलेलं आहे। आणि 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पहा, भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हणतात, भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हणतात,
पीटी उषा, सायना नेहवाल, सानिया मिर्झा यापैकी नाही। वाह वाह, काही मित्र या ठिकाणी सायना नेहवाल उत्तर लिहित आहेत, काही सानिया मिर्झा, काही पीटी उषा, वेगवेगळे उत्तर येत आहे। तर ज्याही विद्यार्थी मित्रांनी पीटी उषा उत्तर लिहिलं ते योग्य उत्तर आहे। भारताची सुवर्णकन्या म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, तर भारताची सुवर्णकन्या कोण आहे, तर ती आहे मित्रांनो पीटी उषा। पिल्लू वालंकडी टेका परवीन उषा, पिल्लू वालंकडी टेका परवीन उषा म्हणजेच काय मित्रांनो पीटी उषा। पीटी उषाला भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात। आणि भारताची फुलराणी कोणाला म्हणतात, भारताची फुलराणी कोणाला म्हणतात, तर सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल या दोघीपैकी एकीला भारताची फुलराणी असे म्हणतात। तर तुम्हाला भारताची फुलराणी कोणाला म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे। सानिया मिर्झा की सायना नेहवाल दोघीपैकी कोणाला भारताची फुलराणी असे म्हणतात। भारताची सुवर्णकन्या कोण आहे पीटी उषा, तर भारताची फुलराणी कोण, कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं आहे। शिवाजी या ठिकाणी मित्रांनो जिवाजी झाले, तर या ठिकाणी शिवाजी लिहा, या ठिकाणी जिवाजी झालेले आहे मित्रांनो, या ठिकाणी शिवाजी काय मित्रांनो शिवाजी। शिवाजी महाराजांचा मृत्यू वयाच्या कितव्या वर्षी झाला, शिवाजी महाराजांचा मृत्यू वयाच्या कितव्या वर्षी झाला, खूप काय मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत, जवळपास सर्वच विद्यार्थी मित्र याचं योग्य उत्तर देत आहेत। तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 असणार या प्रश्नाचं उत्तर, 50व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेले। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काही जर तुम्हाला चूक वाटत असेल, काही जर तुम्हाला गलत वाटत असेल, किंवा तुम्हाला कन्फर्म या खंड उत्तर माहीत असेल आणि माझ्या बोलण्यामधून जर चूक झाली असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता। तुमचं स्वागतच आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून सुद्धा मला खूप काही शिकायला भेटतं। तुम्ही जे काय मित्रांनो कमेंट करता, जे काय मला सजेशन देता, तर त्याचं तुमचं स्वागतच आहे विद्यार्थी मित्रांनो। माझं कुठं जर चुकत असेल तुम्ही बिंदास सांगू शकता मित्रांनो, कारण की तुमच्याकडून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मला बरंचसं काही शिकायला भेटतं। पहा GST लाँग फॉर्म तुम्हाला सांगायचं आहे, लाँग फॉर्म म्हणजेच फुल फॉर्म। पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो पहा गुड अँड सर्व्हिस टॅक्स, दुसरं आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, तीन आहे मित्रांनो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि 4 नंबर आहे मित्रांनो यापैकी नाही, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। तर मित्रांनो यापैकी बरेच विद्यार्थी मित्र आता वेगवेगळ्या स्वरूपाचं उत्तर देत आहेत, कोणी 2 देते, कोणी 3, कोणी 4, कोणी 2, कोणी 1 देत आहे। तर ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं योग्य उत्तर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। विद्यार्थी मित्रांनो लॉन्ग फॉर्मवर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, तो सुद्धा पाहून जा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। या व्हिडिओच्या खाली #युवराज अकॅडमी24 आहे, ज्या मी अक्षरांनी जे काही या ठिकाणी पेननं लिहित आहे, हे जे गिरवत आहे मित्रांनो ब्ल्यू पेन, याच अक्षरामध्ये खाली हॅशटॅगमध्ये युवराज अकॅडमी24 आहे, त्यावर क्लिक करा, तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आपले। पुढे पहा गणित बुद्धिमत्ता लागली आता मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता। आता या ठिकाणी विसंगत घटक निवडायचा आहे मित्रांनो, विसंगत घटक निवडा, 10 मिनिटांमध्ये आता 10 क्वेश्चन आपले झाले पाहिजे। विसंगत घटक निवडा, शाळा, राजवाडा, झोपडी आणि घर यापैकी कुठला विसंगत घटक आहे, शाळा, राजवाडा, झोपडी आणि घर। बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थी मित्रांनी शाळा उत्तर लिहिलं ते योग्य उत्तर आहे, कारण की पहा मित्रांनो राजवाडा माणसाचं राहण्याचं ठिकाण आहे, झोपडी हे सुद्धा एक मित्रांनो घराचाच प्रकार आहे, आणि घर म्हणजे सुद्धा मित्रांनो आपलं राहण्याचं ठिकाण, म्हणजे तिन्ही आहेत मित्रांनो हे राहण्याचं ठिकाण आहे, परंतु शाळा जे आहे मित्रांनो शिक्षणाचं ठिकाण आहे। शाळा काय मित्रांनो शिक्षणाचं ठिकाण आहे। बरेच विद्यार्थी मित्रांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे। पुढे पहा सुद्धा आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे, हरिण, वाघ, गाय आणि शेळी। सर्वच विद्यार्थी मित्र याचं योग्य उत्तर देत आहे, अभिनंदन तुमचं। हरिण, वाघ, गाय आणि शेळी, तर यापैकी वेगळा कुठला असणार, तर ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्नाचं उत्तर, गा। या ठिकाणी पहा मित्रांनो वाघ, वाघ वेगळा असणार, कारण की पहा मित्रांनो हरिण हा शाकाहारी आहे, गायसुद्धा शाकाहारी आहे, शेळीसुद्धा शाकाहारी आहे, मात्र मित्रांनो वाघ हा जंगली प्राणीसुद्धा आहे, आणि मित्रांनो हा शाकाहारी म्हणजे मांसाहारीसुद्धा आहे, म्हणजे मांसाहारीसुद्धा आहे, आणि वाघ हा हिंस्र प्राणी आहे, त्यामुळे या ठिकाणी वाघ हे ॲन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खूप फास्टमध्ये उत्तर देत आहेत विद्यार्थी मित्र आपले, चांगला अभ्यास झालेला सर्व मित्रांचा, अंकमाला पूर्ण करा। तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला 40 खाली जर स्कोर येत असेल, तर आपले व्हिडिओ पाहून जा मित्रांनो, 7-8 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, हा वेळ गेल्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला वेळ कधी भेटणार नाही, कारण की परत जागा म्हणजे हा चान्स गेल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चान्स येईल, परंतु हा चान्स आपल्याला जाऊ द्यायचा नाही, महत्त्वाचं आहे, पुढच्याची आशा पाहिजे नाही, आपल्याला आत्ताच सध्या लागायचं आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थी मित्रांना 40 खाली स्कोर येईल, त्या विद्यार्थी मित्रांनी आपले सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत,
हॅशटॅग युवराज अकॅडमीवर क्लिक करून सर्व व्हिडिओ वॉच करा विद्यार्थी मित्रांनो, 100% तुम्हाला 45 प्लस स्कोअर येईल, 100% येईल मित्रांनो, 100% येईल, त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. अंक मला पूर्ण करायचे आहे मित्रांनो तुम्हाला 6, 12, 36, 144. थोडंसं तुम्हाला या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे, थोडासा टफ क्वेश्चन आहे मित्रांनो. याचं उत्तर बरेचसे मित्र आता वेगवेगळं देत आहेत. जे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 2 म्हणजे 720 देत आहेत ते या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. कारण की पहा मित्रांनो, 6 × 2 = 12. आता आले 12 × 3 12 × 36. आता पहा मित्रांनो, 36 × 4 आलं मित्रांनो 144. आता 144 × 5 जर केलं तर मित्रांनो ते काय येते मित्रांनो 720, म्हणजे ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच पहा मित्रांनो, जे काही संख्या दिले त्याला 2 ने 3 ने 4 ने आणि 5 ने, म्हणजे 2 पासून गुणत जायचं, 2 ने गुणायचं, पहिलीला 2 ने गुणा, दुसरीला 3 ने गुणा, तिसरीला 4 ने गुणा आणि 5, 4 ला 5 ने गुणा, अशा स्वरूपामध्ये गुणत जायचं आहे. म्हणजे पहा मित्रांनो, या ठिकाणी याला 2 ने गुणलं, 6 ला 2 ने गुणलं आले 12, 12 ला 3 ने गुणलं, पहा 6 ला 2 ने गुणलं आले 12, 12 ला 3 ने गुणले आले 36, 36 ला 4 ने गुणलं आले 144 आणि 144 ला 5 ने गुणलं आले 720, म्हणजे ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. थोडासा प्रश्न टफ होता, तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. तर पहा मित्रांनो, आता 52 + 4 × 5 + 8 + 12 बॉडमॉस पद्धत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशा स्वरूपाचा एक प्रश्न घेतला होता आणि अशा स्वरूपाचे प्रश्न वारंवार विचारले जातात. तर सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, भागाकार, भागाकारच्या नंतर गुणाकार, गुणाकाराच्या नंतर बेरीज आणि बेरीजच्या नंतर वजाबाकी, अशा स्वरूपाचा सिक्वेन्स करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला भागाकार करा, बे एक बे चौक 8 आला या ठिकाणी 4. नंतर पहा मित्रांनो, गुणाकार करा, 5 चौक आला 20, म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी हे प्लसचं चिन्ह जसे असतं तसं, नंतर हे मायनसचं चिन्ह लिहा मित्रांनो जसे असतं तसं, आणि 52. आता काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता आलं काय मित्रांनो, 52 − 20 + 4 आलं मित्रांनो 4. आता करायचं काय, पहा मित्रांनो या ठिकाणी 20 पुढं आहे मायनस आणि प्लस, मायनस प्लसचं काय होतं मित्रांनो, होतं मायनस, मायनस प्लस मायनस, म्हणजे मायनस आणि हा प्लसचं होतं मित्रांनो मायनस. म्हणजे पहा मित्रांनो, या ठिकाणी 20 मधून 4 गेले, किती राहिले मित्रांनो, 20 मधून 4 गेले राहिले 16. मोठ्या संख्ये आता 4 आणि 20 पैकी मोठी संख्या कुठली आहे मित्रांनो, 20 मोठी आहे, मग मोठ्या संख्येच्या पुढं चिन्ह कुठलं आहे, मायनस, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह ठेवा आणि इथे या ठिकाणी 52. आता 52 मधून जर मित्रांनो 16 जर गेले तर राहतात 36, राहतात काय मित्रांनो 36, म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती. वरचा प्रश्न बरेच विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी गोंधळात टाकणारा ठरलेला आहे. 4 नंबरचा प्रश्न, ठीक आहे, चलो विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर 36 आहे. तर पहा 36 उत्तर असणार आहे. व्हिडिओ तुम्ही पाठीमाग घेऊन किंवा व्हिडिओ पाठीमाग घेऊन तुम्ही पाहू शकता कशा स्वरूपामध्ये सोडवलं जातं, मी तुम्हाला सोडून सांगितलेलं आहे. तर पहा, चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ किती, याचंसुद्धा उत्तर बरेच विद्यार्थी मित्र योग्य देत आहेत. वा व्हेरी गुड, चांगला स्कोर येईल तुमचा याच्यामध्ये सुद्धा. ज्याही विद्यार्थी मित्रांना 45 च्या खाली किंवा 40 च्या खाली क्वेश्चन आलेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांना आपले सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत, आणि ज्याही विद्यार्थ्याला 45 च्या पुढे आले त्यांनीसुद्धा एक वेळेस रिव्हिजन करून व्हिडिओ पाहायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुमचा यामध्ये सुद्धा फायदा होईल. तर चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ किती, तर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो बाजूचा वर्ग. म्हणजे चौरसाची बाजू दिली मित्रांनो 12, म्हणजेच मित्रांनो 12 चा वर्ग म्हणजे काय मित्रांनो 144. 144 ऑप्शन कितीमध्ये, ऑप्शन नंबर 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे, अभिनंदन सर्वांचं, चांगले प्रयत्न चालू आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे. पुढचा प्रश्न पहा, प्रणवचा जन्म 1 जानेवारी 2000 रोजी झाला. तर पहा, प्रणवचा जन्म 1 जानेवारी 2000 रोजी झाला, त्या दिवशी बुधवार होता, तर त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल.
महत्त्वाचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, गोंधळात टाकणारा प्रश्न आहे, याचं उत्तर बरेच विद्यार्थी मित्र सोमवार देत आहेत, काही बुधवारसुद्धा देते, काही मंगळवार वेगवेगळे उत्तर येत आहेत। तर पहा मित्रांनो, ज्याही विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी मंगळवार उत्तर आले ते विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य उत्तर आहे असणार त्यांचं, मंगळवार हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मंगळवार। तर पहा मित्रांनो, आता वार काढायचा कसा, पहा मित्रांनो सर्वप्रथम वर्षाचा गॅप कितीचा मित्रांनो, 10 10 लिहून घ्या। आता मित्रांनो आपल्याला लीप वर्ष या ठिकाणी पाहणं जरुरीचं आहे। तर मित्रांनो 2000 हे लीप वर्ष आहे, म्हणजे 2000 हे एक लीप वर्ष आहे, 2000 एक लीप वर्ष आहे। त्याच्यानंतर पहा मित्रांनो, म्हणजे लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षांनी येत असतं, म्हणजे 2004 हे एक लीप वर्ष आहे, 2004च्या नंतर 2008 हे एक लीप वर्ष आहे, 2008च्या नंतर 2012 हे लीप वर्ष आहे। परंतु मित्रांनो आपल्याला 2000 आपल्याला 10वा वाढदिवस काढायचा आहे, म्हणजे 2010पर्यंतचा आपल्याला वाढ या ठिकाणी काढायचा आहे, म्हणजे 2000ला जन्म झाला तर 10 वर्षांनी म्हणजे 2010चा वार काढायचा आहे। म्हणजेच मित्रांनो 3 या ठिकाणी असणार काय मित्रांनो, लीप वर्ष। म्हणजेच पहा मित्रांनो 10 वर्षाचे 10 दिवस एक्स्ट्रा आणि लीप वर्ष 3 आहेत, म्हणजे 3 एक्स्ट्रा, म्हणजे किती झाले मित्रांनो 13। आता 7 दिवसाच्या नंतर तोच वार येतो म्हणून या 13ला 7 भागून घ्या, म्हणजेच मित्रांनो 7 × 7 = 7, 7 × 2 = 14, म्हणजेच पहा मित्रांनो म्हणजे 14 म्हणजे 13 मोठी संख्या आहे, म्हणून पहा मित्रांनो या ठिकाणी 7 × 7 = 7, म्हणजेच मित्रांनो 13 मधून 7 गेला तर राहते 6, म्हणजेच मित्रांनो आपल्याला 6 दिवस समोर जावे लागेल, म्हणजे बुधवारच्या 6 दिवस समोर जर गेलं तर येते मंगळवार, किंवा बुधवारच्या पहिला वार घेतला तर मंगळवार, कारण की 7 दिवसाच्या नंतर तोच वार येतो। त्यामुळे मित्रांनो बुधवारच्या 6 दिवस पुढे जरी गेलं, पहा 1 2 3 4 5 6, म्हणजे पहा मित्रांनो बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आला मित्रांनो या ठिकाणी मंगळवार, किंवा मित्रांनो बुधवारचे 1 दिवस मागे जा, 6 दिवस येतात त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, दिलेल्या वारापेक्षा 1 दिवस मागे जा किंवा 6 दिवस पुढे जा। तर 1 दिवस मागे जरी गेलं तर म्हणजे आपल्याला वेळसुद्धा वाचेल आणि सोपंसुद्धा जाईल, ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, सर्वच विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत। त्रिकोण कसे मापायचे यावर सुद्धा एक आपला व्हिडिओ आहे, सर्व विद्यार्थी मित्रांनो असा एकही टॉपिक नाही की ज्या टॉपिकवर आपला व्हिडिओ नाही, फक्त मित्रांनो 2 टॉपिक आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे जे आहेत मित्रांनो त्यावर टॉपिक प्रश्न नाहीत। एक म्हणजे मित्रांनो चक्रवाढ व्याजवर मित्रांनो आपला व्हिडिओ नाही, 2-3 दिवसामध्ये टाकेल मित्रांनो, चक्रवाढ व्याजवर एक आपला व्हिडिओ नाही। त्याच्यानंतर मित्रांनो काळकामयोगवर सुद्धा आहे, आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपला जे काही कॅलेंडर आहे त्यावर व्हिडिओ नाही, बाकी सर्व टॉपिकवर व्हिडिओ आहेत, आणि लसावी मसावी यावर सुद्धा नाही। तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी योग्य उत्तर दिले ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। पहा मित्रांनो या ठिकाणी 1 आणि 2 असं तुम्हाला काउंटिंग करायचं आहे, म्हणजे 1 आणि 2 किती झाला मित्रांनो, याची बेरीज केली तर आली 3, म्हणजे जेवढी रकाने दिली जाते त्याची सर्वांची बेरीज करायची, म्हणजे तेवढे त्रिकोण त्यामध्ये असणार, म्हणजे ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, वर्तुळ किती अंशाचे असते, ज्याही विद्यार्थी मित्रांनी आपल्या घड्याळाचा टॉपिक पाहिलेला आहे त्याही विद्यार्थी मित्रांना याचं आन्सर येणार आहे। घड्याळावर आपण टॉपिक टाकलेलं आहे, त्यावर तुम्हाला हे सांगितलं होतं की घड्याळ हे वर्तुळ आकृती असते आणि घड्याळ किती अंशाचं असतं। चला लवकर उत्तर द्या, काही विद्यार्थी मित्र योग्य उत्तर देत आहेत। तर ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर, वर्तुळ जे आहे मित्रांनो किती 360 अंशाचं असतं, वर्तुळ किती 360 अंशाचं असतं, म्हणजे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो 9 नंबरचा, आई मुलगा मुलगी यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे, त्यामध्ये वडील आल्यास सर्वांच्या वयाची सरासरी 2 वाढते, तर वडिलाचे वय किती। पहा मित्रांनो आई किती जण आहे, अगोदर 3, आई मुलगी आणि मुलगा, म्हणजे मुलगी मुलगा, म्हणजे आई एक आहे त्याच्यानंतर मुलगा आणि मुलगी, म्हणजे मागं पुढं जरी झालं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही, 3 जण आहेत। तर 3 वयाची सरासरी आहे 20, त्याच्यामध्ये वडील जर आले तर सरासरी 2 वाढते, तर वडिलाचे वय आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे। काही विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य उत्तर देत आहेत, थोडासा वेळ लागत आहे। तर पहा मित्रांनो या ठिकाणी करायचं कसं, आता 1 2 3 म्हणजे 3 वयाची सरासरी किती आहे मित्रांनो 20 आहे, मग 20 × 3 किती झाली 60, म्हणजे 3 वयाची बेरीज झाली 60, लक्षात ठेवा। आता पहा मित्रांनो वडील आला, वडील आला याचा अर्थ किती झाले मित्रांनो 4 झाले, म्हणजे आई मुलगा मुलगी आणि वडील आता किती झाली 4, म्हणजे या ठिकाणी लिहा 4, सरासरी वाढली किती मित्रांनो 2 वाढली, म्हणजे पहिली सरासरी होती 20, आता किती झाली मित्रांनो 22, कारण की 2 वाढली म्हणून आलं 22। आता 22 किती मित्रांनो 22 1 22 4 4 6 6 22 88 22 88
आता वडिलाचं वय विचारलं म्हणून मित्रांनो या तिघांचं वय जर काढलं आता ही 88 पहा ह्या तिघांच्या वयाची बेरीज किती आली 60 आणि या चौघांच्या वयाची बेरीज किती आली 88 साहजिक आहे तिघांच्या वयामधून जर या चौघांच्या वयामधून तिघांचं वय मायनस केलं याचा अर्थ कोणाचं वय राहणार वडिलाचं वय राहणार म्हणजे पहा 8 शून्य गेला राहिला वास्तविक पाहता गणितामध्ये आपण मोठी संख्याचं चिन्ह देत असतो परंतु मित्रांनो हे वयवारीचं गणित त्यामुळे मायनसमध्ये जर आलं काय टेन्शन ना घेऊ आता 8 आता या आठमधून जर शून्य गेला तर राहते 8 आणि या 8 6 गेला तर राहते 2 म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर आता मायनस काय येणार मित्रांनो या ठिकाणी मायनस येणार 28 परंतु पहा मित्रांनो या ठिकाणी मायनस प्लसचं या ठिकाणी काय घेणं देणं आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी वडिलाचं वय असणार 28 वर्षे बरेच विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर दिलेले ऑप्शन नंबर 3 असणार या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधला विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे एका पिशवीमध्ये 12 सोडून सर्व निळे 21 सोडून सर्व काळे 20 सोडून सर्व लाल चेंडू व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत तर त्या पिशवीमध्ये चारच प्रकारचे जर चेंडू असतील तर एकूण किती चेंडू आहेत पहा मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे यासाठी तुम्हाला जवळपास 3 वेळ दिलेला आहे 3 वेळ दिलेला आहे या प्रश्नासाठी 3 वेळ आहे योग्य आन्सर काही मित्र देत आहेत काही 72 देतात काही 24 देतात काही 82 काही 26 सर्वच ऑप्शन वेगवेगळे येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही मुलांचं ऑप्शन नंबर चला पहा अजून तुम्हाला थोडासा वेळ देतो कारण की शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो 50 क्वेश्चन आपले या ठिकाणी झालेले आहेत तर ऑप्शन नंबर ज्याही विद्यार्थी मित्रांनो 2 लिहिलं ते योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 असणार या प्रश्नाचं उत्तर कसं तर पहा मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी थोडे गोंधळात पडलेले तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी 12 सर्वप्रथम लिहून घ्या 12 प्लस 21 प्लस 20 प्लस 19 सर्वांची करा मित्रांनो बेरीज परत झाले किती मित्रांनो 19 आता सर्वांची जर आपण बेरीज जर केली तर बेरीज किती येते मित्रांनो हा 21 19 जर टाकला तर झाले 20 म्हणजे 20 21 20 21 20 20 2 40 20 3 60 कारण की हा 21 एक आपण याच्यामध्ये टाकला म्हणून याला आपण 20 कन्सिडर केलं म्हणजे 20 21 40 20 3 60 60 12 झाले 72 60 12 किती झाले मित्रांनो 72 आले किती मित्रांनो आता आपलं 72 का आलं मित्रांनो या ठिकाणी सर्वांची बेरीज आली सर्वांची बेरीज जर 72 आली तर या ठिकाणी तिसरा ऑप्शन आहे 72 तर बरेच विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी 72 याचा आन्सर दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर 72 नाही याचा आन्सर आहे 24 कारण की पहा मित्रांनो त्या पिशवीमध्ये एकूण 4 रंगाचे चेंडू आहेत किती मित्रांनो 4 रंगाचे चेंडू आहेत मित्रांनो जेवढ्या रंगाचे चेंडू असतील त्यामधून एक मायनस करून आलेल्या बेरीजला भागायचं आहे तर 4 रंगाचे चेंडू आहेत म्हणून मित्रांनो या ठिकाणी 3 भागलं या ठिकाणी जर असतं 5 रंगाचे चेंडू तर याला 4 भागावं लागत असतं या ठिकाणी जर असतं 6 रंगाचे चेंडू तर याला 5 भागावे लागलं असतं म्हणजे जेवढे चेंडू रंगाचे दिले असतील त्यापैकी एक मायनस करून भागायचं म्हणजेच मित्रांनो पहा आता 3 जर 7 जर भागलं तर 3 2 6 राहते 1 3 4 12 म्हणजे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 24 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मीडियम स्वरूपाची आपली प्रश्नपत्रिका होती तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला किती स्कोर आला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जवळपास मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांनी योग्यरित्या उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आणि बरेच विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी योग्य उत्तरसुद्धा आलेले आहेत काही विद्यार्थी मित्रांना थोडंसं या ठिकाणी कन्फ्यूज झालं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पहा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो सर्वच प्रश्न हे खूप महत्त्वाचे आपण घेतलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता मित्रांनो आपण परवा दिवशी 9 आपण अशात म्हणजे एक दिवस आड करून आपण दररोज प्रश्नपत्रिका टाकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला 2 वेळ दिला जाणार आहे आणि केवळ 50 क्वेश्चन आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गडबड बिलकुल करायची नाही या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ जास्ती मोठा होऊ नये म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर वाढीव टाईम जर पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ थांबून त्या ठिकाणी त्याचं योग्यरित्या आन्सर देऊ शकता म्हणजे तुम्ही 2 वेळ घेऊ शकता तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद सर्वच विद्यार्थी मित्रांनी योग्य आन्सर देण्याचा प्रयत्न केला आहे तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो असंच तुमचं प्रॅक्टिस करा असेच विद्यार्थी मित्रांनो सराव करत राहा 100% तुम्हाला यश मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद